नाही, सकाळपासून साहेबांची बऱ्याच लोकांनी भेट घेतली. राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय तानाजी सावंत साहेब आले होते. त्याच्यानंतर पदवीधर मतदारसंघ मुंबई, या पदवीधर मतदारसंघाचे शिंदे गटाचे शिवसेना डॉक्टर दीपक सावंत आले होते. आत्ताच नवनिर्वाचित झालेले खासदार ठाण्याचे सन्माननीय नरेश म्हस्के साहेब आले होते. आणि आता शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे सन्माननीय शिवाजीराव नलावडे आले होते. आणि ते साहेबांना भेटून त्यांच्या शुभेच्छा घेऊन आत्ताच गेलेत. आणि साहेबांनी आम्हाला मदत करावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आणि त्याप्रमाणे आता ते आपल्या निवडणुकीच्या कामाला गेले. पाठिंबा दिलाय राज ठाकरे यांनी या उमेदवारांना? कारण त्या उमेदवारांचं समर्थन नाही, आम्ही पाठिंबा दिलाय. आम्ही लोक सोबत असल्यामुळे त्यांना आम्ही मदत करण्याची आमची भूमिका आहे. सुधीर मुनगंटीवारांना मग असं म्हटलं की राज ठाकरेंना पंतप्रधानांच्या शपथविधीच्या निमंत्रणा संदर्भामध्ये जर काही चूक झाली असं तुम्हाला ऍक्च्युली त्यांना फोन केला होता, त्यांचं म्हणणं आहे की माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि आम्ही या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठांना कळवणार आहे की असं निमंत्रण न जाणं म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे. मला वाट माहिती नाही त्या गोष्टीमधलं अजून, परंतु साहेबांना निमंत्रण आले की नाही तेच चांगल्या प्रकारे सांगू शकतात, मला कल्पना त्या गोष्टीची. त्यांचा मला फोन आला होता, मी त्यांना सांगितलं, पण साहेबांचं परस्पर बोलणं झालं असेल तर त्याची मला कल्पना नाही. 13 तारखेला खरं तर महत्वाचा दिवस आहे मनसेच्या, दोन महत्वाच्या बैठक आहेत, निवडणूक देखील आहेत, कशा पद्धतीनं नियोजन असेल? एक इलेक्शन कमिशनची अध्यक्ष म्हणून जी नेमणूक करायची असते त्याची रितसर निवडणूक होते आणि ती उद्या दुपारी 3 वाजता माटुंगा दादर कल्चरल हॉल जिथे आहे तिथे आहे. आणि सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, मुंबईतले स्त्री पुरुष विभागाध्यक्ष, सचिव, नेते, उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी बैठक रंगशारदाला सकाळी 11 वाजता आहे. अजून तसं काही नाही, परंतु आम्ही आमच्या भूमिका जी पहिल्यापासूनची आहे की आपण आपली तयारी करायची असते त्याप्रमाणे तयारी. संजय राऊत यांनी आरोप केला की मनसे हा जाण नसलेला पक्ष आहे. बोलायला काय जाते, जमिनीवरती कोण आहे ते लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांनी केलेलं जे काय वाढलेलं होतं त्या ताटातलं खाऊन आता तुम्ही मोठे झालेले आहात. काय मराठी माणसाने तुमच्याकडे किती लक्ष दिले नाही दिले ते तुम्हाला कळेलच विधानसभेमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यावरची जास्त भाष्य न करणं उचित आहे. सुपारीबाज असे आरोप देखील केलेले आहेत. हा ते काय नेहमीचेच आरोप आहेत. मग महाविकास आघाडीची सुपारी कोणी घेतली होती आणि तुम्ही कोणाची सुपारी घेऊन काम करते ते अख्ख्या देशाला माहिती आहे. त्याच्यावरती आपण न बोलणं उचित आहे. थँक्यू. तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. शपथविधीच्या आमंत्रणाच्या मुद्द्याबाबत राज ठाकरेच योग्य वेळेला बोलतील असं नांदगाव